शिवसेना हा पक्ष एकनाथ शिंदेचाच, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा निकाल उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का। आमदार अपात्रतेच्या दोन्ही गटाच्या याचिका फेटाळत विधानसभा अध्यक्षांकडून समतोल निकाल। ठाकरे आणि शिंदेचे दोन्ही आमदार विधानसभा अध्यक्षांनी ठरवले पात्र। 21 जून 2022 रोजी विधिमंडळ सचिवालयाकडे असलेल्या नोंदींनुसार शिंदे गटाकडे बहुमत, त्यामुळेच शिंदे गट खरा शिवसेना पक्ष, राहुल नार्वेकर यांचं महत्वपूर्ण निरीक्षण। वैयक्तिक स्वार्थासाठी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचं धनुष्यबाण गहाण ठेवलं, ते सोडवण्याचं काम आम्ही केलं, मुख्यमंत्री शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका। विधानसभा अध्यक्षांच्या निकालामुळे एकाधिकारशाही आणि घराणेशाही मोडीत निघाली, पक्ष स्वतःची संपत्ती समजून कुणीही मनाला येईल तसा निर्णय घेऊ शकत नाही, शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल। पक्ष म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड प्रॉपर्टी नाही, लोकशाहीत राजकीय पक्ष सुद्धा लोकशाही पद्धतीनंच चालवले पाहिजेत, हेच निकालानं अधोरेखित केलं, मुख्यमंत्री शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया। राहुल नार्वेकरांची वागणूक ही मिलीभगत, नार्वेकर मुख्यमंत्री शिंदेंना भेटले तेव्हाच निर्णय निश्चित झाला होता, उद्धव ठाकरेंची नार्वेकरांवर खोचक टीका। शिवसेनेमध्ये पक्षप्रमुखाचा निर्णय अंतिम, हा ठाकरे गटाचा निर्णय विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनी फेटाळला, शिवसेना पक्षप्रमुख गटनेत्याला पदावरून हटवू शकत नाही असा निर्णय। राहुल नार्वेकरांनी निर्लज्जपणाचा कळस गाठला, उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका, आमची घटनाच ग्राह्य धरत नसाल तर आम्हाला पात्र का ठरवलं, अपात्र का केलं नाही असाही सवाल। उद्धव ठाकरेंचं मत हे संपूर्ण पक्षाचं होऊ शकत नाही, यासाठी राष्ट्रीय कार्यकारिणीसोबत चर्चा करूनच निर्णय घेणं अपेक्षित, नार्वेकरांचं निकालादरम्यान महत्वपूर्ण निरीक्षण। निवडणूक आयोगात सादर केलेली 1999 शिवसेनेची पक्ष घटना वैध, तर 2018 घटना अमान्य, नार्वेकरांसमोर। विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय हा लोकशाहीची हत्या करणारा, पक्षांतर बंदीचा कायदा मजबूत करण्याऐवजी पक्षांतराचा राजमार्ग दाखवून देणारा, उद्धव ठाकरे यांची नार्वेकरांवर सडकून टीका। शिंदे गटाचा व्हीप ठाकरे गटाला बंधनकारक असणार, नार्वेकरांनी जरी ठाकरेंच्या आमदारांना अपात्र ठरवलं नसलं तरी ठाकरेंच्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार कायम, जाणकारांचा इशारा। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन करताना संवैधानिक आणि कायदेशीर प्रक्रियेचं पालन, त्यामुळेच सरकार भक्कम, निकालानंतर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। राहुल नार्वेकरांचा निर्णय कोणताही न्याय नाही, हे एक षडयंत्र, तर निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार, संजय राऊत यांचं विधान। निर्णयानंतर जे फटाके वाजवत आहेत ते महाराष्ट्राचे गद्दार आणि बेईमान, यांची अवस्था सुद्धा इटलीतल्या मुसोलिनीसारखी होईल, संजय राऊत यांची टीका। खरी शिवसेना कोणाची हे येणाऱ्या निवडणुकीत स्पष्ट होईल, निकालानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी लोकशाहीची हत्या केली, आदित्य ठाकरे यांचा राहुल नार्वेकरांवर हल्लाबोल। आमचं पुढचं पाऊल जोरदार असेल, आमदार अपात्रता प्रकरणी तेजस ठाकरे यांची सूचक प्रतिक्रिया। सत्ताधाऱ्यांनी निकालाबाबत आधीच भाष्य केलं होतं, त्यानुसारच निर्णय आला, त्यामुळे ठाकरेंना पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात जावं लागेल, शरद पवार यांची प्रतिक्रिया। खरी शिवसेना शिंदेंची, त्यामुळे त्यांनी बजावलेला भीप ठाकरे गटाला ऐकावा लागेल, भाजप आमदार नितेश राणे यांचं वक्तव्य, तर एकनाथ शिंदेंचं नेतृत्व मान्य करा किंवा त्यांच्या कृपेनं मिळालेल्या आमदारकीचा राजीनामा द्या असाही टोला। विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निकाल ऐतिहासिक, स्वतःच्या पक्षाची घटना सुद्धा माहीत नसणाऱ्या लोकांच्या बळावर उद्धव ठाकरेंनी कांगावा केला, निकालानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांची उद्धव ठाकरेंवर टीका। उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टाच्या बाजूला घर बांधावं, आमदार संजय शिरसाट यांची उद्धव ठाकरेंवर टीका। पक्षात लोकशाही असली पाहिजे हे पुन्हा सिद्ध झालं, आजचा निकाल हा लोकशाहीचा विजय, मंत्री दीपक केसरकर यांची निकालावर प्रतिक्रिया। अमरावतीत निकालानंतर आमदार बच्चू कडू आणि शिंदेच्या शिवसेनेकडून जल्लोष, फटाके फोडत ढोलताशे वाजवत शिवसैनिकांनी व्यक्त केला। उल्हासनगरमध्ये राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालानंतर शिंदेच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष, फटाके फोडत पेढे भरवत साजरा केला आनंद। आमदार अपात्रता निकालाचा शिंदेच्या शिवसेनेच्या बाजूने निकाल लागल्यानंतर अकोल्यामध्ये पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष, मोठ्या संख्येनं शिंदेच्या शिवसेनेचे पदाधिकारी जमले आणि केला आनंद साजरा।
साताऱ्यातल्या कोरेगावमध्ये निकाल शिंदेच्या बाजूने लागल्यानंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष उल्हासनगरमध्ये निकालानंतर शिंदेच्या शिवसेनेकडून जल्लोष. श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयाबाहेर शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी फोडले फटाके. भिवंडीमध्ये आमदार अपात्रता सुनावणीचा निकाल लागल्यानंतर एकनाथ शिंदेच्या बाजूच्या शिवसैनिकांनी फटाके फोडत साजरा केला. विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयानंतर हिंगोलीमध्ये आमदार संतोष बांगरांनी हातात धनुष्य बाण घेऊन साजरा केला आनंद. फटाक्यांची आतषबाजी करत निकालाचं केलं जोरदार स्वागत. रत्नागिरीत सुद्धा शिंदेच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष. निकाल लागल्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या कार्यालयाबाहेर आतषबाजी करत व्यक्त केला आनंद. ठाण्यातल्या दिवा इथं सुद्धा ठाकरेंच्या कार्यकर्त्यांकडून राहुल नार्वेकरांचा निषेध. सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. मुंबईच्या मुलुंडमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध. सरकार विरोधात दिल्या जोरदार घोषणा. वर्ध्याच्या पुलगावात विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून बसची तोड. ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख आशिष पांडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी बसवर केली. हिंगोलीच्या सेनगावमध्ये निकालानंतर राहुल नार्वेकरांच्या फोटोला जोडे मारत ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांकडून निषेध. सरकार विरोधात जोरदार घोषणा. आमदार अपात्रतेच्या निकालानंतर ठाकरेंची शिवसेना आक्रमक. पुण्यातल्या बालगंधर्व चौकात ठाकरेंच्या शिवसेनेकडून निषेध आंदोलन. लोकशाहीमध्ये आकडेवारीला महत्व. एकनाथ शिंदेकडे जास्त आमदार तर हा निर्णय सर्वसामान्य लोकांना अपेक्षित असा मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया. अध्यक्षांनी दिलेला निर्णय हा शिवसैनिकांना प्रेरणा देणारा. या निर्णयामुळे ठाकरे गटाला चपराक. खासदार भावना गवळी यांची टीका. अपात्रतेवरचा निकाल हा प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद आणि बाळासाहेबांच्या विचारांचा विजय. मंत्री दादा भुसे यांची प्रतिक्रिया. विधानसभा अध्यक्षांनी आमची नियुक्ती योग्य असल्याचं केलं स्पष्ट. शिंदेच्या शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांचं वक्तव्य. निकालानं अखेर सत्याचा विजय झाला. सत्तेसाठी मुंबई महापालिकेचा मलिदा खाणाऱ्यांना हा निर्णय म्हणजे चपराक. शिंदेच्या शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांची प्रतिक्रिया. आम्ही जर पात्र तर मग उद्धव ठाकरे गटाचे आमदार अपात्र का नाही? ठाकरेंचे आमदार अपात्र करण्यासंदर्भात सनदशीर मार्गानं न्यायालयात दाद मागू. शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचं वक्तव्य. 20 जानेवारीला मुंबईमध्ये होणाऱ्या जरांगेंच्या मराठा मोर्चासाठी आझाद मैदानावर भव्य मंडप उभारला जाणार. मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत सूचना. आरक्षणासाठी मराठे मुंबईला धडकणार हे जाहीर केल्यापासून सरकारी यंत्रणा कामाला लागल्या. किती लोक येणार या संदर्भातली सरकारी सगळी आकडे मोडावी फोल ठरवू. मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया. पुण्यामध्ये आज जिल्हा वार्षिक योजना आणि कालवा समितीची बैठक. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री चंद्रकांत पाटील, हसन मुश्रीफ, सुरेश खाडे बैठकीला उपस्थित राहणार. राज्याचे मुख्यमंत्री मलंगडाला मुक्ती दिल्याशिवाय राहणार नाहीत. खासदार श्रीकांत शिंदे यांचं वक्तव्य. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर आज 2 तासांचा मेगा ब्लॉक. दुपारी 1:30 ते 3:30 वाजेपर्यंत ब्लॉक. ब्लॉक दरम्यान सगळ्या प्रकारच्या वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद असेल. मुंबई पुणे महामार्गावरील अपघातांच्या संख्येत घट. 2022च्या तुलनेमध्ये 2023 मध्ये महामार्गावर झालेल्या अपघातात 17.62% मृत्यूमध्ये वाढ. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे वायू प्रदूषणामध्ये घट. वसई, कुलाबा, अंधेरी, बीकेसी मधली हवा गुणवत्ता निर्देशांक 100%. महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेचा शाकंभरी महोत्सव 18 जानेवारीपासून सुरू. तुळजाभवानी मातेच्या मंचकी निद्रेला आजपासून सुरुवात. काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा 14 जानेवारीपासून मणिपूरमधून सुरू होणार. सभेसाठी काँग्रेसला मणिपूर सरकारनं मैदानाची परवानगी मात्र नाकारली. काँग्रेस राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाणार नाही. मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, अधीर रंजन चौधरी यांना अयोध्येतल्या राम मंदिर कार्यक्रमासाठी निमंत्रण.
भारत संपूर्ण जगासाठी विकासाचं इंजिन बनलाय, त्यामुळे आर्थिक आघाडीवर भारताची प्रतिमा विश्वगुरु झाली आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया. गतवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा राज्यात तब्बल 1600 टीएमसीहून अधिक पाण्याचा तुटवडा, आगामी काळात दुष्काळाचं सावट गडद. राज्यात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून सुरू असलेला अवकाळी पाऊस आता कमी झाला, हवामान कोरडं राहणार, राज्यात पुन्हा थंडी वाढणार, हवामान विभागाचे संकेत. नंदुरबारच्या सारंगखेडा परिसरात अचानक अवकाळी पावसाची हजेरी, सारंगखेडा यात्रेत राज्यभरातून आलेल्या व्यापाऱ्यांची मात्र धावपळ. मावळमध्ये ऊसाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवून साखरेचं उत्पादन मिळावं यासाठी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याकडून एप्रिल अखेरपर्यंत ऊसाच्या पाडेगाव जातीची सुमारे 15 लाख रोपं तयार करणार. पुण्यातील तळेगाव दाभाडे इथं डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजनेअंतर्गत शेतकरी गट प्रशिक्षण संपन्न, प्रशिक्षणात 5 शेतकरी गटातील 100 शेतकऱ्यांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन. नाशिकमध्ये माल वाहतूक आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांचं आंदोलन, वाहन कायद्याच्या संदर्भात ट्रक चालक आक्रमक. भिवंडी महानगरपालिकेकडून शहरातील अतिक्रमण हटवायला सुरुवात, अनधिकृत मोबाईल टॉवरवर कारवाई कधी करणार, स्थानिकांचा सवाल. मीरा भाईंदर महापालिकेमध्ये अखेर पहिल्या टप्प्यात 50 खासगी सुरक्षा रक्षक कंत्राटी पद्धतीनं रुजू, सुरक्षा रक्षकांना सेवेतून कमी केल्यानंतर पुन्हा सेवेत रुजू करण्यासाठी आमदार गीता जैन यांनी प्रशासनाकडे केला होता पाठपुरावा. नंदुरबार जिल्ह्यामध्ये हिट अँड रन कायद्याविरोधात टॅक्सी असोसिएशनद्वारे 1 दिवसीय संप, संपूर्ण दिवस आपल्या गाड्या टॅक्सी स्टँडमध्ये उभ्या करून सरकारचा निषेध. पुण्यातल्या मावळमध्ये 12 ते 25 जानेवारी दरम्यान नमो चषक, रवी भेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नमो चषक होणार, क्रीडा आणि सांस्कृतिक खेळ आयोजित. नंदुरबार जिल्ह्यातील मा कालिका देवी मंदिर परिसरामध्ये 2 दिवसीय आदिवासी युवा महासंमेलनाचं आयोजन, संमेलनात आदिवासींचं जल जंगल जमीन यावर होत असलेल्या अतिक्रमणावर चर्चा होणार. हिंगोलीतल्या बाळापूरमध्ये संकल्प मेळाव्यात अंगणवाडी सेविकांना पोलिसांनी हकलून लावल्याचा आरोप, अंगणवाडी सेविका मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी आले असता त्यांना हकलवल्याचा प्रकार. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी जालना जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा, मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच राहील असा इशारा. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूरमध्ये विधवा महिलांचा शासनाविरोधात एल्गार, विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा. सोलापूरमध्ये हिट अँड रन कायद्याच्या विरोधात वेगवेगळ्या महामार्गावर वाहन चालकांचं आंदोलन, वाहन चालकांनी टायर जाळत महामार्गावर केला निषेध व्यक्त. चंद्रपूरमध्ये हिट अँड रन कायद्याविरोधात वाहन चालकांचं स्टेअरिंग छोडो आंदोलन, वाहन चालकांनी रॅली काढून केला सरकारचा निषेध. भंडाऱ्यामध्ये सुद्धा हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रक चालक पुन्हा आक्रमक, चालक मालक संघटनांकडून स्टेअरिंग छोडो आंदोलन. यवतमाळमध्ये नागपूर तुळजापूर महामार्गावर हिट अँड रन कायद्याविरोधात वाहन चालक संघटनांचा रास्ता रोको, वाहनांच्या लांबच लांब राहणार. नाशिकच्या मालेगावमध्ये हिट अँड रन कायद्याच्या विरोधात ट्रक चालक आक्रमक, मुंबई आग्रा महामार्गावर वाहन चालकांचा रास्ता रोको. जालन्यामध्ये सुद्धा हिट अँड रन कायदा मागे घ्यावा यासाठी रिक्षा चालकांचा संप, रिक्षाला काळे झेंडे लावून. बीडमध्ये हिट अँड रन कायद्याविरोधात चालकांचा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा, मागण्यांचं निवेदन सुद्धा दिलं. वाशिमच्या मानोरा तालुक्यातील बेलोरा गावात पूर संरक्षक भिंत बांधून देण्यासाठी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात पायदळी मोर्चा, मोर्चात महिलांचा मोठ्या संख्येनं सहभाग. पुणे इंदापूरमध्ये शासकीय योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा आणि मागासवर्गीयांच्या बंद झालेल्या योजना पुन्हा सुरू कराव्यात या मागण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचं दंडवत घालत आंदोलन. नंदुरबारच्या शहादा शहरात नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर कारवाई, एका विक्रेत्यावर गुन्हा दाखल, 6000 रुपये किमतीचे 11 नग नायलॉन मांजा जप्त. नागपूरमध्ये घरफोडी, चोरी करणारे 5 गुन्हे उघडकीस, या प्रकरणी 3 आरोपींना अटक, तर आरोपींकडून 1,89,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. टीम इंडिया आणि अफगाणिस्तानमध्ये आजपासून 3 दिवसीय T20 मालिकेला सुरुवात, पहिला सामना मोहालीमध्ये होणार, दुसरा सामना आणि तिसरा सामना इंदूर आणि बंगळुरूमध्ये खेळवला जाणार.
मी कोणत्याही प्रकारे डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा कधीही अमेरिकेचे अध्यक्ष बनवणार नाही, न्यूजर्सीचे माजी गव्हर्नर क्रिस्टी यांचं वक्तव्य. मालदीव्समध्ये गतवर्षी झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान पीपीएम आणि पीएनसी या पक्षांच्या आघाडीकडून भारत विरोधी वातावरण तयार, युरोपीय महासंघाच्या निरीक्षकांचा निष्कर्ष. म्यानमारच्या उत्तर पश्चिमेकडील एका गावात सैन्याकडून जोरदार हवाई हल्ला, 9 लहान मुलांसह 17 नागरिकांचा मृत्यू, 20 लोक जखमी. जपानमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे जोरदार धक्के, मध्य जपानमध्ये 6.0 तीव्रतेचा भूकंप. गेल्या काही दिवसांपासून जर्मनीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू, जर्मनीच्या सर्व 16 राज्यांमध्ये कडाक्याच्या थंडीत शेतकरी ट्रॅक्टरच्या ताफ्यासह रस्त्यावर. Oh, my God.